हा माल घे. सॉरी दादा, आज माल जाऊ शकत नाही. का? पोलिसांना डाऊट लागलाय. अरे माल नाही गेला तर आपल्याला 50,000 रुपयाचा फटका बसेल. कोणीतरी बकरा बघ. बकरा? वंदे घर. हो लटके, काय चाललंय का इकडे? हो श्याम्या, याची आणि माझी बी टाकले 25 रुपयाची. हा 4 तास झाडाला उलटा लटकणार आहे. ए बांदेकर, अरे किती वेळ राहिला रे? 10 मिनिट. हे पैसे तयार ठेव, मी येतो खाली. 25 रुपये? हा इकडे. ठीक आहे 25. तुम्ही जिंकलो. ए बांद्या, ए अरे माझे पैसे. तुम्ही खाली राहो, खाली जरा. बांदेकर, तुझा 25 रुपये लटकतात उलटे. खाली या, खाली. अरे आमचे 25 रुपये घालवले, पैसे घालवले तर जेवणार का तुझ्या सुपाऱ्या? हे बांदेकर. अरे मर्द, ऐक ऐक ऐक, फुटकळ फुटकळ अशा 25 रुपयाच्या काय पैसा लावतोस? मग पैसे लावायची चांगली, 1000 रुपयाची लाव. 1000 रुपयाची? येस. कोणाची? माझ्याशी लाव. अच्छा, कसली पैसे? कसली? इकडे सांगतो तुला. ये बघ, ही माझी गाडी. रेस लावतोस? मी? माझी गाडी, तुझी मोटरसायकल. चालेल, पण माझ्याकडे मोटरसायकल नाही. अरे ही काय माझी आहे ना, तू घे. चालेल चालेल, पण 1000 रुपये पण नाहीत. हरायची भीती वाटते तुला? काळजी करू नकोस. तू जर हरलास तर मला तू पैसे देऊ नको. मी हरलो तर 1000 रुपये तुला देईन. डन डन. गुड. हे बघ, तो पोलीस चेक नका आहे ना, त्याच्या पलीकडे शंकराचं देऊळ आहे. तिथे आधी कोण पोचतो ते बघूया. चल. भडके, हा जर जिंकला तर 1000 रुपये जातील खरं, पण आपला माल तर पोहोचेल सुखरूप पलीकडे. आणि तो हरला तर? तो हरला तर 50,000 रुपयाचा माल जाईल खरा, पण आपण तर वाचू. वा सुपारे दादा, क्या भेज आहे, एकदम डोक्यालेटी. हा कमान कमान लटके. माझं नाही. काय झालं? काय काय झालं? बेकायदेशीर ड्रग्स घेऊन चालला होता आणि वर म्हणतो कोणीच तरी पैस लावली होती म्हणून. लावली तुला? ओ दाढीवाले, सांगा ना पैस लावली का तुमच्याशी? बघा बघा. अरे अरे, इतर माझी मोटरसायकल परवा चोरीला गेली होती. चोरी? का रे, मोटरसायकल कोणाची? या घाऱ्याची. यांनी दिली होती मला पैशासाठी. या घाऱ्या सांग ना आता का. ए चले. ओ साहेब बघा, ऐका. हो, तुम्ही उद्या पोलीस स्टेशनला या आणि मोटरसायकल घेऊन जा. बर. साल्या, तुझ्याबद्दल आता एवढा भक्कम पुरावा माझ्याकडे आहे की तुरुंगात नाही 6 महिन्यासाठी पाठवला तर नावाचा कांबळे नाही. माफ करा हवालदार साहेब, काय की जेलमध्ये पहिल्यांदा आलो ना. मग काय आरती ओळू? नाही नको. काय हवालदार साहेब, एक हात काढ. नाही, मी काय म्हणतो, इथे जेलमध्ये काय खायला प्यायला मिळतं का? हो मिळत ना, लाडू, बेडे, बर्फी, नाथा, बुक्या. लेट करीन दिसतोय. राम राम. तू ए चल पुढे. थुंकला पचकन. थुंकून दे रे, पुढे चाल. जातो ना. काय हवाल करते? ते फटिंगण लडदू माणसं एका फाटक्या माणसाची सेवा काय करते तो? शरीराच्या ताकदीपेक्षा मेंदूची शक्ती श्रेष्ठ असते या लोकांना पटलंय, तुला पटलेली दिसत नाही.
ब्रेन इज ब्रेन। ए क्या समझे, अकल बड़ी या भैंस, तो बोले दरवाजा। मी पैस मारून सांग, जेलच्या बाहेर सुद्धा तू लीडर होतास, बोल केवढ्याचे पैस लावतो। ही पैस मारल्यामुळे तुला तुरुंगात द्यावा लागलं विसरलास? मोटरसायकल बेड्या। अरे वा, माझ्याबद्दल बरीच माझी तुम्ही आधीच जमवली वाटत। हो, तू येण्यापूर्वीच तुझा सर्वे काढून ठेवला महेश भैयान। का हवालदार, ही पनवती कुठल्या कोठडीत? हा महेश भैयाच्याच कोठडीत। अरे वा, चांगला शिकलेला दिसतोयस। ते पण इंग्लिश। UNNX ते काय? काही नाही, गो गो जिओ गो। महेश भैया एक विचारू का, शिकलेला असून इकडे कसा, हेच विचारणारस ना? हो, काय करायचं ऐकून, चुपचाप जाऊन झोप, नसत्या फालतूचा उपाशा। एक वेळ मला जेवायला नसलं तरी चालेल, पण बोलायला कोणीतरी पाहिजे यार। आणि आमच्या वाट्याला आलाय हा घुम्या। मी पैसे लावून सांग, तू सुद्धा माझ्यासारखाच निर्दोष आहेस आणि हकना किया जेलमध्ये आलास। तुझ्याकडे पाहिलं की असं वाटत नाही तू गुन्हेगार आहेस म्हणून। आपण पैसे लावत ना, हेड पडला तर माझं बरोबर, टेल पडला तर तुला मी निर्दोष वाटून माझी सुटका होणार आहे। गुन्हेगार म्हणून माझ्या माथ्यावर लागलेला कलंक दूर होणार थोडाच। आय एम सॉरी। ठीक आहे, कधी वेळ आली की सांगेन माझी कहाणी मी। श्याम। नमस्कार जेलर सर। अरे तू इथे एकटाच बसून काय करतोयस? महेश तिथे पेपर वाचून दाखवतोय, तू शिकलेला आहेस ना, मग जा। सगळे जण आले? सगळे आले। पेपर वाचायला सुरुवात करायची? महेश भैया जरा भविष्य वाचा ना माझ्या राशीच। भविष्य नंतर। जरा आकडा काय आलाय सांग ना दादा। आकडा बिकडा कुछ नाही, आधी अग्रलेख कळलं? ताजी रावजी रेडे।